करते हुए लोक प्रतिनिधि हम ये प्रोटेस्ट कर रहे हैं, अगर ठानेकर की जनता के लिए हमारा विरोधी पक्ष नेता अगर कुछ बोलता है तो हमारी माँ पालिका पुलिस बल का इस्तेमाल करके उसको पुलिस चौकी में बिठा देती है, वो भी 7 बजे तक, और यहाँ पर 7 बजे के बाद भी सभा चालू है, हम इसका निषेध करेंगे। लोगों की कंप्लेंट अगर हम लोक प्रतिनिधि के पास आती है और अगर हमारा विरोधी पक्ष नेता उस पर एक्शन लेता है तो उसकी आवाज को दबाया जाता है और उसके माइक को म्यूट किया जाता है। मैं अपनी महापालिका से ये कहना चाहती हूँ कि अगर बुश प्राधिकरण काम नहीं कर सकती है तो आप उस कमेटी को बर्खास्त कर, लोगों की कंप्लेंट अगर हमारे पास आती है तो हम उसकी लोगों की जनता की आवाज हम ही है तो हम ही वो महापालिका को बोलेंगे। अगर आपको एग्जाम्पल लेना है तो आज भी महापालिका के बाहर ये बस स्टॉप के बाहर सब झाड़ पड़े हुए, तो जब वो महापालिका के सामने से उस झाड़ों को नहीं उठा पा रही है तो वो हमारे वार्ड के जो लोगों की कंप्लेंट है वो झाड़ कैसे उठाएगी। तो मैं महापालिका से ये कहती हूँ कि अगर आप बुश प्राधिकरण की कमेटी काम नहीं करती है तो आप उनको क्यों रखे, आप उनको बर्खास्त कर दें, और जिस तरह से आपने विरोधी पक्ष नेता को अरेस्ट करवाया उस तरह हमें भी करें, क्योंकि हम भी जनता है, जनता के लोक प्रतिनिधि है, हमारे पास भी कंप्लेंट आती है, अगर हम महासभा में कुछ बोलने जाते हैं तो हमें दबाया जाता है, तो जिस तरह से आपने उनको अरेस्ट किया था तो आप हमें भी अरेस्ट कर लें। लोक प्रतिनिधि म्हणून आम्हाला लोकांनी निवडून दिले, त्या आमच्या प्रभागांचं नेतृत्व आम्ही आज करतोय, आणि अशा वेळेला आमच्याबरोबर लोकांची कामं करण्यासाठी आम्ही नगरसेवक आवाज उठवणार। वृक्ष प्राधिकरणचं उदाहरण आता सांगितलं, तुम्ही तिथे वृक्ष प्राधिकरण ठेवली आहे कशाला, ते वृक्ष प्राधिकरण गेले 4 वर्षात त्यांनी आम्हाला काय काम दिलं, वृक्ष प्राधिकरणाने आमची काहीच कामं केलेली नाहीये। आणि दुसरं म्हणजे विशेष म्हणजे आमच्या जो महापालिका आता ज्या ऑफलाईन होत आहेत, आता आम्ही त्याच्यामुळे कोविडचे नियम सांभाळूनच आम्ही सगळे आम्ही त्याला मान्य करतो, ते मानतो आम्ही सगळे नियम, त्याच्यामुळे होतंय काय सभा ऑनलाईन होत नाहीये, त्यामुळे आम्हाला जे ऑफलाईन ज्या सभा होत आहेत त्यात आम्हाला आमचं स्पष्ट मत मांडता येत नाहीये, मांडायला कोणी गेलं बोलू देत नाहीये आणि आवाज म्यूट केला जातो। आणि पुन्हा काय होत आहे की लोकांचे प्रश्न मांडताना आम्हाला खूप अडचण येत आहेत आम्हाला नगरसेवकांना, आणि मग जेव्हा आम्हाला घटनेने अधिकार दिलाय तो घटनेच्या अधिकाराची पायमल्ली पूर्ण प्रशासन करतंय, ठेकेदार ऐकत नाहीयेत, आमचा आम्ही प्रशासन निषेध करतोय की प्रशासनाने याच्याकडे लक्ष द्यावं, आणि प्रशासन पूर्ण जबाबदार आहे, आमचे आवाज दाबले जातात नगरसेवकांचे, आणि आम्ही तुम्ही काल जे त्यांनी केलं विरोधी पक्ष नेत्यांना ज्यांनी जे 7 पर्यंत तिथे बसवलं अडकवून टाकलं, म्हणजे जो आवाज उठवणार असेल त्यात तुम्ही असं पोलिसांचा दबाव आणून तुम्ही अडकवून ठेवणार, मग आम्ही आवाज उठवायचा कसा, आमचे प्रश्न कसे सोडवणार आम्ही, आणि अशीच आता कोविडमध्ये आमचे 2 वर्ष वाया गेली आहेत, कामं होत नाहीत लोकांची, मग आम्हाला तुम्ही काहीतरी आम्ही कसं करायचंय, लोकांचे प्रश्न मांडायचे कसे, सोडवायचे कसे, तर आम्हाला पर्याय नाही काय, तर आम्ही सगळे नियम पाळायला तयार आहोत, जे कोविडबद्दल जे नियम ज्या दिले आहेत शासनाने घालून सगळे पाळून ते सगळं करून आम्हाला परत लोकांचा आवाज पण उठवायचा, आणि म्हणून आम्ही अशी आता आम्ही एक दिवसाआड आम्ही असे आमचे सगळे 2 नगरसेवक हे आम्ही हे असं आंदोलन आम्ही करणार आहोत, आणि आम्ही पूर्ण प्रशासनाचा निषेध करतो, इथल्या अधिकाऱ्यांना अधिकारी ठेकेदारांना पाठीशी घालतायत, आणि 7 नंतर सभा चालू, हा कुठला नियम आहे, हे हा नियमांचं उल्लंघन करताय ते, म्हणजे 7 नंतर तुम्ही सगळे प्रस्ताव मंजूर कराल, तुमच्या काय पाहिजे ते सगळं तुम्ही करून घ्याल, आणि आम्हाला आवाज उठवला तुम्ही दाबून टाकाल, तुम्ही आमचा आवाज अजिबात दाबू शकत नाही, आम्ही गप्प बसणार नाही नगरसेवक, आम्ही सगळ्या नगरसेवकांची खतखत आहे, आणि आम्ही सगळे नगरसेवक याचा निषेध करतो, आम्ही हे साठी उपोषण असं करतच राहणार,